हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. आज आहे 17 जून आणि शंख जो आमचा फर्स्ट बेबी आहे त्याचा आज बर्थडे आहे. तर एक पेरेंट्सला असतं की आपल्या एक पहिल्या चाइल्डबद्दल एक खूप आतुरता असते की त्याचा बर्थडे राहील. आजच्या दिवसाची आम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतो. सकाळचे 8 वाजले आहेत आणि मी वाट बघते शंख कधी उठेल, पण मी त्याच्या आधीच मी त्याला ना सरप्राईज दिले आहे. बलून्स मी फुलवून त्याच्या आजूबाजूला ठेवले आहे. फायनली शंख उठला आहे आणि मला थोडं वाटतं तो उठेलच. सुरू डोळे उघडणं सुरू आहे. हॅपी बर्थडे शंख. ॲक्च्युली आम्ही काय केलं ना की रात्रीच थोडं सेलिब्रेशन केलं होतं आणि मी तो पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर पोस्ट केला आहे. तुम्ही तो बघा की आम्ही रात्री कसं सेलिब्रेशन केलं ते. आता मी त्याची आंघोळ घालते, म्हणजे त्याला इतकं आवडतं आंघोळ करायला. तर ऑब्व्हियसली बर्थडे आहे आणि त्याला ॲक्च्युली बकेटमध्ये बसायला खूप आवडतं, त्याला तर बकेटमध्ये बसवून त्याला आंघोळ घालते. सकाळचे 11 वाजले आहेत. नाश्ता करून आता आम्ही निघालो आहे फॅमिली सोबत बीच वरती. तर शंखच्या बर्थडेचे आम्ही खूप सारे प्लॅन्स केले आहेत. म्हणजे आजचा एक डे एक कसा आपण एक शांततेत आणि व्यवस्थित, जास्त हेक्टिक पण नको असा एक दिवस जाण्यासाठी आम्ही काही छोट्या छोट्या गोष्टी प्लॅन केल्या आहेत. जसं बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये, सकाळी शंख उठल्यापासून आम्ही मग नाश्ता वगैरे केला, शंख थोडा वेळ खेळला आणि त्याचं खाणं वगैरे झालं आणि आता आम्ही जात आहोत. ऑब्व्हियसली मस्कटमध्ये राहतो तर बीचवर कसं काय नाही जाणार. सो बीचचा प्लॅन केला आहे. खूप गर्मी आहे ओमानमध्ये आता, म्हणजे लिटरली 48 to 50 degrees टेम्परेचर गेलं आहे. बाहेर जाणं खूपच म्हणजे नको सारखं आहे, पण स्टील आम्ही निघालो आहे जस्ट एक समुद्र वगैरे बघून, बघू कसं क्लायमेट आहे आणि त्यानुसार शंख पण थोडासा बाहेर निघेल तर तो पण एक फ्रेश होऊन जातो. तर आता सध्या आम्ही आलो आहोत शत्ती कुरुम बीच आहे हा, म्हणजे शशांकची जी वर्क साईट आहे ती, शशांकची ही साईट आहे. ॲक्च्युली इथे शशांक आहे असतो आणि इथून मग बॅक साईडलाच सी व्ह्यू आहे. शंख मस्त खेळतोय बीचवर. ऍक्च्युली आज ना खूप जास्त ऊन आहे, इथे टेम्परेचर इतकं जास्त आहे, त्यामुळे आय डोंट थिंक आपण जास्त वेळ बसू ना शशांक. सो मलाही वाटतं की थोड्या वेळच आम्ही बसूया. चिव चिव चिमणी, अगं हे चिमणी काय रे चिमण्या, हा बघ आणलाय मोत्याचा दाना. आता आम्ही थोडं मॉलमध्ये जातो आहोत. आमचं शेवटचे थोडे शॉपिंग बाकी आहे, ते म्हणजे रिटर्न गिफ्ट्स. तर रिटर्न गिफ्ट्स आणि थोडे ग्लासेस घ्यायला मॉलमध्ये जातोय आम्ही. हे ऍक्च्युली कसं वाटतं, खूप छान आहे. अल्फाबेट्स पण आहे आणि त्याच्या मागे हे पण आहे, मागे स्लेट पण आहे. स्लेट पण आहे मागे ना, आणि लहान मुलं छान अल्फाबेट आहे कारण मुलांना आवडेल असं. तर आम्ही ट्राय करतो की मुलांना आणि मुलींना वेगळं देऊ असं, म्हणजे असं काही नाही आहे. पण म्हणजे कसं आहे की ज्या मुलांचा आम्हाला नेचर माहिती की त्यांना खूप छोटे आहे दोन मुलं, त्यामुळे आम्ही मुलांना वेगळं आणि मुलींना वेगळं देतो. मुली मोठ्या आहेत, मुलं खूप छोटे आहेत, म्हणजे त्यांना 1, 2, 3, 4 असं शिकतील असं अशा एजचे, 1.5-2 वर्षाचे मुलं वगैरे आहेत आणि मुली 6-5 वर्षाच्या आहेत. त्यामुळे आम्ही मुलांना स्लेटचा विचार करतो. सो 2 स्लेट्स आपण त्यानुसार मुलांना स्लेट्स घेऊन आहे, ठीक आहे. सो इथे ते खूप सारे आहेत, मस्त आहे दुसऱ्यांमध्ये. मुलींसाठी ॲक्च्युली ना इथे आम्ही हे बघितलं आहे असं कंपास बॉक्स वगैरे, छान वाटतं द्यायला रिटर्न गिफ्ट म्हणून. सो मुलींना आम्ही बघतो आहे कंपास बॉक्स. हा कसा आहे जसं छान आहे, मस्त आहे, खूप छान आहे. ठीक आहे, मुलींना असं छान, मुली थोड्या मोठ्या आहेत स्कूलला जात आहे आता, तिथं कंपास बॉक्स आणि ते त्यांना छान दिसतील ते. सो असे रिटर्न गिफ्ट्स घेतले असं, हेच खूप. गिफ्ट रॅप सुरू आहे सगळ्यांचं. खलास आहे, उपास होई आहे, अंधरी आहे.
गिफ्ट रैप करता है आता त्याला आता जसं तुम्ही बनवलं आहे जी आता की त्याला दलिया बनवला आता कसं थोडं पार्टीला चाललो आहे तर लहान बाळाला पहिले आपण काही सोबत घेऊन गेलो तर ते पण तिथे खाऊ शकतो त्याच्या जे फूड आहे जे नेहमी त्याला जे फेवरेट आहे मी तेच बनवलं आहे म्हणजे मला त्याला खाऊ घालायला जास्त त्रास नाही होणार. स्नॅक्स कधी पण असेल ना लहान मुलांचं बरं असतं म्हणजे फिंगर फूड्स घेते मी तर मखाना घेतला आहे छान आपला आणि त्याच्यासोबत मग मी पापड त्याला खूप आवडतं नाचणीचा जो पापड आहे नागलीचा तो आईने मला ॲक्च्युली मी खूप सारे पापड इंडियातून जेव्हा आले होते मी ओमानला तेव्हा घेऊन आलेले शंखसाठी तर हे लहान बाळासाठी खूप छान असतात तर हे एक त्याला फिंगर फूड एक जसं पार्टीमध्ये त्याला वाटलं की भूक लागते किंवा तो व्यवस्थित नाही खाते तर हे एक मी इमर्जन्सीसाठी फिंगर फूड घेऊन घेतलं आहे. अली बापले शंख तुला लाव ना कर ना आता शंख आणि मी आम्ही निघतो आहे पार्टीसाठी शंखची पार्टी आहे आता आणि शंख काय तुझ्या पोस्ट बर्थडे मस्ती मस्त हां तर आता मी पार्टीसाठी निघतो आहे सरप्राईज पार्टी आहे जसं कोणाला माहिती नाही आहे आम्ही आज काय करतो समथिंग डिफरंट करायचा प्रयत्न केला आहे. शंख आताही झोपेतून उठला त्याचं औक्षण झालं त्याचं खाणं झालं त्याचं खायचं पण मी सोबत घेत असतो मी व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर आता चला आपण जाऊया मस्त कसं करतो आम्ही शंखचा पहिला बर्थडे ते पण इंडिया बाहेर सगळ्यांपासून दूर तर बघूया आपण शंखचे बर्थडे पार्टीचं सेलिब्रेशन. शंख से बाय आणि सांग मला सगळ्यांना सगळ्यांनी माझ्या बर्थडेला या पण एन्जॉय करू छान छान. आम्ही आत्ता आहोत द मरीना बीच म्हणून आहे इथे आहोत इथे ॲक्च्युली मरीनाला सगळं असं बघू आता पण पुढे पण मी जसं सांगते बोटमध्ये आम्ही शंखचा बर्थडे प्लॅन करतो आहे तर प्लॅनिंग सगळी झालेली आहे बोट आता जस्ट येतेच आहे आम्ही वेट करतो आहे कधी येईल बोट गेल्या 15-20 मिनटापासून आम्ही वाट बघतो आहे कारण टायमिंगच्या आधी आमचं येणं इम्पॉर्टंट होतं फ्रेंड्स पण आले आहेत सगळे आणि सगळेजण आम्ही वाट बघतो आहे आता तर बघूया कसं आहे.